लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ठाणे विश्रामगृहासमोर मनसे ठाणे शहर मार्फत ईव्हीएम मशीनवर बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आले. लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करीत इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणे शाखेच्या वतीने बुधवारी देशभरात बंद पुकारून ठाण्यातील सहयोग मंदिर येथे डॉक्टरांनी विधेयकाची होळी करून विरोध दर्शवला. कल्याण पश्चिमेतील बिर्ला स्थल परिसरातील एका इमारतीची संरक्षक भिंत चाळ परिसरात कोसळली, मात्र या घटनेमध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती शिवसेना नेते रवी पाटील यांनी दिली. गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. विद्यार्थी भारती संघटनेतर्फे अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अमावस्येला कल्याणजवळील स्मशानात एक रात्र भूताची हा उपक्रम राबवला. यामध्ये तब्बल 159 विद्यार्थी सहभागी झाले होते. महसूल विभाग हा शासनाचा कणा असून विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे गुरुवारी महसूल दिन कार्यक्रमात ते बोलताना केले. श्री संताजी भगिनी मंच ठाणे, श्री संताजी युवा मंच ठाणे आणि तेली समाजातील शासकीय अधिकारी ठाणे वर्गाच्या सहकार्याने शैक्षणिक यशाची गुरुकिंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले व्याख्याते डॉक्टर प्रदीप आठवले, मानसतज्ञ डॉक्टर महेंद्रजी गुप्ता, करिअर आणि आधुनिक तंत्रज्ञान प्राचार्य श्री दिनेश गुप्ता, मोटिवेशन या विषयांवर अप्रतिम व्याख्याने दिली. श्रोत्यांचा उत्साह, टाळ्यांनी दिलेली साथ ही कार्यक्रमाच्या यशाची पावती होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा पंधरवडा उपक्रमाचे आयोजन शहरात करण्यात आले होते. शिवसेना पश्चिम शहर संघटक तथा माजी नगरसेवक संजय पावशे यांनी नुकतंच कोपरगाव येथे चिठापत्रिका माहितीच्या भव्य शिबिराचे आयोजन केले. याचा फायदा येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घेतला. या शिबिराचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन समितीचे विद्यमान सभापती मनोज चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिधापत्रिका अधिकारी धनराज जाधव, शाखा प्रमुख सुभाष गायकवाड, तानाजी बोधरू, शिधापत्रिका कर्मचारी बालाजी देशमुख, जयश्री नाईक यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते. अंबरनाथला झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पावसाचे पाणी घरात शिरून घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ शासनाने नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी 15,000 रुपये देऊन दिलासा द्यावा अशी मागणी अंबरनाथ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. डोंबिवली येथील ईगल ब्रिगेड आणि प्रगती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसंबंधी होणाऱ्या छेडछाडी विरोधात जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात MFC पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मंजुषा शेलार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या दिवशीच डोंबिवलीकर नागरिकांना श्री क्षेत्र खिडकालेश्वर महादेवाचे दर्शन घेता यावे या उद्देशाने डोंबिवली खिडकाली बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी परिवहन समिती सभापती मनोज चौधरी, परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे, सदस्य प्रसाद माळी, बंडू पाटील, दिनेश गोर, आगर व्यवस्थापक भोसले, बस्ते, बाबुल तसेच कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.